ओबीसी फाउंडेशन इंडियाचे विदर्भ अध्यक्ष युवा नेते श्री गणेशजी वागजी तडसे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू रुग्ण व गोरगरिबांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन पुणे हिंजवडी फेस नंबर 3 भुईरवाडी वेदांत हॉस्पिटल येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर अनिल पानसंबाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवा नेते श्री निलेश भुईर, सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा यांच्यासह अनेक मान्यवर वर्ग उपस्थित होता. यावेळी जवळजवळ 60-70 रुग्णांची मोफत हिमोग्लोबिन, बीपी, शुगर, नेब्युलायझर व ब्लड टेस्ट तपासणी करण्यात आली. यावेळी मोफत औषधे व फळांचे मिठाईचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी डॉक्टर श्री शाहिल स्वामी यांचे सहकार्य लाभले. या प्रसंगी शिवसेना युवा नेते श्री गजानन सोनुने यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आभार गुणवंत शिंदे यांनी मानले. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सचिन उपाध्यायांनी. व माझे बाबा बगुरावजी महाराज तडसे आजपर्यंत गोरगरिबांसाठी सेवा करत आले, अनाथांना आश्रय दिला. तसेच माझ्या मनात काय विचारला की माझ्या वाढदिवसानिमित्त गरजू रुग्णांसाठी व गोरगरिबांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पुणे. तसेच मला मार्गदर्शन करणारे डॉक्टर अनिल पानसंबाळ सर, डॉक्टर शिक्षण स्वामी सर व माझे मित्र सर्व पदाधिकारी.